घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या आणि खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कामाला लावण्यात आलंय, पण हे अशैक्षणिक काम असल्यानं शिक्षक संघटनांनी त्यावर बहिष्कार घातलाय. गणेश विसर्जनाच्या कामासाठी शिक्षकांनी हजर होऊ नये असं आवाहन प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीनं केलंय. कामावरील बहिष्काराबद्दलचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं. शिक्षकांच्या शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचं वर्गीकरण करणारा अध्यादेश 23 ऑगस्ट 2024 रोजी शासनानं जाहीर केलाय. या निर्णयानुसार शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक कामं देता येणार नाहीत, तरीही शासनाच्या अनेक उपक्रमांसाठी शिक्षकांना कामाला लावलं जात आहे. त्यातून अनेक शिक्षकांना अध्यापन करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. गेल्या 3 वर्षांपासून शिक्षकांना घरगुती गणपतीचं विसर्जन करणं, दान केलेल्या गणेशमूर्ती एकत्रित करून महानगरपालिकेकडे जमा करणं, विसर्जना ठिकाणी मूर्तींच्या नोंदी घेणं, ध्वनिक्षेपकावरून सूचना देणं अशी कामं दिली जातात. शिवाय सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत शिक्षकांना जबाबदारी दिली जाते. गणेश विसर्जनावेळी शिक्षकांना कोणत्याही प्रकारचं काम देऊ नये यासाठी शिक्षक संघटना कृती समितीनं यापूर्वी 2 वेळा निवेदनं दिली आहेत, पण तरीही यंदा गणेश विसर्जन कामासाठी 150 शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. या अशैक्षणिक कामावर बहिष्कार घेणार असल्याचं निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलंय. यावेळी शिक्षक संघटना कृती समितीचे भरत रसाळे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, विलास पिंगळे, दिलीप माने, उमेश देसाई, स्नेहल रेळेकर उपस्थित होते.